नमस्कार मी मंदार से आयबीएन मध्ये तुमचं स्वागत आपण आज बघणार आहोत शंभर दिवसांचं रिपोर्ट कार्ड मोदी सरकारने जे शंभर दिवस पूर्ण केलेत त्या शंभर दिवसांमध्ये काय मिळवलं काय गमावलं त्याचा लेखाजोखा आपण मांडलेला आहे एक सर्वेक्षण केलेलं आहे आणि हे सर्वेक्षण आपण बघणार आहोत कसं केलं हे सर्वेक्षण ते आपण बघ बग... बघणार आहोत सर्वे केलाय आपण तो टुडे चाणक्य आणि आयबीएन नेटवर्कचा हा सर्वे आहे आय नेटवर्कच्या सर्वे 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 या सर्वेमध्ये आपण सर्वेची मेथडॉलॉजी कशी आहे ती आधी बघणार आहोत देशातल्या चौदा शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आलेला आहे आणि या सर्वेक्षणाच्या वेळेला जयपूर भोपाळ दिल्ली मुंबई लखनौ बंगळूर आणि वाराणसी तसंच अहमदाबाद पाटणा कोल कोलकाता सुरत हैदराबाद आणि चेन्नई तसंच तिरुअनंतपुरम या सगळ्या शहरांमध्ये आपण जाऊन हा सर्वे केलेला आहे सर्वेचा कालावधी सव्वीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या दरम्यानचा होता आणि या कालावधीमध्ये जवळजवळ जे नागरिक आपण ज्यांचं ज्यांचं जनमत जे आहे ते आपण बघितलेलं आहे ते सहा हजार दोनशे ऐंशी या लोकांशी प्रत्यक्ष संवाद या आपण सर्वेमध्ये केलेला आहे या सर्व स्तरांमधल्या अठरा वर्षांपेक्षा अधिक वयोगटाचा आ, या नागरिकांमध्ये समावेश आहे या नागरिकांना आपण प्रश्न विचारलेत गेल्या शंभर दिवसामध्ये वेगवेगळ्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत मोदी सरकारच्या संदर्भामधल्या त्यातली सगळ्यात जी चर्चेला आलेली होती ती महागाई आणि या महागाईला आळा घालण्यात मोदी सरकारची कामगिरी कशी राहिली हे आपण तपासून बघितलं त्याच्यावर उत्तरं काय दिलेत आपण बघूयात नागरिक म्हणतात की ही महागाई जी आहे ती नियंत्रणात आहे असं एकतीस टक्के नागरिकांचं म्हणणं आहे नियंत्रणात नाही आहे असं सत्तावीस टक्के नागरिकांचं म्हणणं आहे जैसे थे आहे असं जवळजवळ अडतीस टक्के लोकांचं म्हणणं आहे आणि माहीत नाही असं चार टक्के लोकांचं म्हणणं आहे महागाईच्या संदर्भामध्ये आपण बघितलं तर नियंत्रणात आहे असं एकतीस टक्के जरी म्हणत नसले म्हणत असले तरी नियंत्रणात नाही आणि जैसे थे असंच आहे याच्यामध्ये सत्तावीस आणि अडतीस टक्के आहेत त्यामुळे परिस्थिती काय आहे ते आपण समजून घेणार आहोत येणाऱ्या पुढच्या सर्वेच्या या सगळ्या सर्वे चर्चेमध्ये सुद्धा आपण अजून दुसरा प्रश्न जो विचारला आहे तो दुसरा प्रश्न बघूया त्या दुसऱ्या प्रश्नाच्यामध्ये नक्षलवादी हिंसाचारा हिंसाचाराला आळा घालण्यामध्ये मोदी सरकारची कामगिरी कशी राहिली आहे ती आपण प्रश्न विचारलेला या प्रश्नाच्या उत्तरात आपण बघूया की हिंसाचारामध्ये वाढ झाले नक्षलवादी हिंसाचारामध्ये वाढ झाले असं जवळजवळ पंधरा टक्के लोकांचं म्हणणं आहे कमी झाला असं सदोतीस टक्के लोक म्हणतात आणि जैसे ते आहे सव्वीस टक्के माहीत नाही तेरा टक्के आणि सांगू शकत नाही नऊ टक्के हे जर आपण बघितलं चित्र हिंसाचाराचं तर तिथून पुढे आणखीन एक त्याच्याशी संबंधित पुढचा प्रश्न येतो तो प्रश्न अर्थातच शंभर दिवसामध्ये जातीय हिंसाचारांच्या घटनांमध्ये काही वाढ झाली का हा प्रश्न विचारला जनतेला आणि या प्रश्नामध्ये काय जनतेचं उत्तर आहे जातीय हिंसाचारामध्ये वाढ झाली असं हो म्हणणाऱ्यांची चौदा टक्के आ, संख्या दिसते आपल्याला नाही असं म्हणणाऱ्यांची त्रेचाळीस टक्के संख्या दिसते माहीत नाही म्हणतात पंचवीस टक्के आणि सांगू शकत नाही म्हणत परिस्थितीकडे आपण कसं बघणार आहोत त्याच्यावरती चर्चा आपण करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्या सोबत तज्ञ आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि त्या तज्ञांशी आपण ही चर्चा करणार आहोत जे पहिले तीन प्रश्न आपण बघितले त्या तीन प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपण पहिल्यांदा चर्चेला सुरुवात करणार आहोत आपल्या सोबत सतीश मराठे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष सहकार भारतीचे स्टुडिओ मध्ये महेश मात्रे आहेत लोकमतचे कार्यकारी संपादक डॉक्टर भालचंद्र मुनगेकर काँग्रेसचे खासदार सोबत आहेत आणि माधव भांडारी सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते सगळ्यांचं स्वागत आहे चर्चेमध्ये पहिला प्रश्न खर डॉक्टर भालचंद्र मुंडेकर तुम्हाला विचारायचा आहे शंभर दिवस पूर्ण केलेले आहेत मोदी सरकारनी आणि या शंभर दिवसात जो काही जी काही चर्चा झाली जो काही गाजावाजा झालेला आहे एकूण जो काही प्रशासनाचा जी जी दिशा दिसते या सगळ्यात शंभर दिवसांमधले तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे हे जे तीन प्रश्न आता आपण बघितले त्या तीन प्रश्नांच्या अनुषंगाने सुद्धा काय आता आपण जो सर्वे जो दाखवलेला आहे त्या सर्वेच्या मध्ये दिसून की फार मोठ्या प्रमाणावर लोक गेल्या शंभर दिवसामध्ये मोदी सरकारच्या प्रशासनाबाबत आणि त्यांनी दिलेल्या एकूण आश्वासनाबाबत समाधानी नाही साधारण वीस ते पंचवीस टक्के लोकांचा कल असा आहे की ठीक आहे बाकी उरलेल्या साठ ते पासष्ट सत्तर टक्क्यापर्यंत लोकांचं म्हणणं वेगवेगळ्या पद्धतीने निराशेचं आहे पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे ह्याच्यामध्ये म्हणजे सर्वेच्या पलीकडे जाऊन मोदींनी स्वतः असं आश्वासन दिलं होतं की मी मै सपनो का सौदागर हो आणि अच्छे दिन आने आणेवाले आहे या दोन्ही गोष्टींचा विचार जर केला आणि अधिकाधिक त्यांना त्यांनी नव्वद दिवसांमध्ये का शंभर दिवसामध्ये जादूची कांडी फिरवावी अशा प्रकारची अपेक्षा होती शंभर दिवसात त्यांनी मुलगा मी अशा प्रकारचे प्रश्न सोडवावेत अशा प्रकारची अपेक्षा करणं फार चूक ठरेल पण किमान त्यांनी दिशा तरी द्यायला पाहिजे होती ती शंभर दिवसात ती दिशा देखील देऊ शकल नाहीत फक्त तीन प्रश्न मी सुरुवातीला आमचे मित्र माधव भांडार आहेत म्हणून सांगू इच्छितो मी पहिली गोष्ट म्हणजे अशी की महागाईच्या संबंधात आपण महागाईच्या संबंधात आपण पाहिलेला आहे भ्रष्टाचार निर्मूलनाच्या संबंधामध्ये त्यांनी एस आय टी फक्त निर्माण केलेले आहे त्याने अजून कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललेलं नाही पण तीन महत्वाचे प्रश्न की यू पी ए काँग्रेस प्रणित यू पी ए सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये जी धोरणाने कार्यक्रम राबवले तेच कार्यक्रम ते पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरी गोष्ट अशी कार्यक्रम काही कार्यक्रमांची नावं बदलण्याचा त्यांनी सपाटा चालवलेला आहे त्यांच्याकडे ओरिजिनल असा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम नाही उदाहरणार्थ आम्ही स्किल डेव्हलपमेंट मिशन नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन त्याचं नाव बदलून त्यांनी स्किल डेव्हलपमेंट असं स्किल इंडिया असं ठेवलं तिसरी गोष्ट अशी प्लॅनिंग कमिशनच्या संबंधात त्यांनी निर्णय जो घेतला त्या निर्णयाचे बरे वाईट परिणाम काय व्हायचे असतील ते होतील पण प्लॅनिंग कमिशनच्या ऐवजी कुठली यंत्रणा निर्माण करायची ह्याच्याविषयी त्या तर लोकांची मतं मागवतायत पण प्लॅनिंग कमिशन पासष्ट वर्ष इथे असताना ते, ते बरखास्त करण्यासंबंधीचे कुठलेही लोकांची प्रतिक्रिया मागवलेली नाही आणि ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं गोष्ट असं आहे की गेल्या शंभर दिवसामध्ये या सगळ्यात महत्वाचा मोदी सरकारवर माझा असा आरोप आहे की गेल्या शंभर दिवसामध्ये एकही दिवस त्यांच्या संघ राष्ट्रीय संघ संघप्रणित वेगवेगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींनी असा एकही दिवस सोडला नाही की ज्या दिवशी त्यांनी जातीय सलोका या देशातील बिघडण्याची संधी सोडलेली आहे आपण आपण एक एक आपण एक 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 मुद्दा घेऊया तुम्ही तुम्ही जो आरोप केला त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण विचारूयात आपल्या सोबत माधव भांडारी आहेत भाजपचे प्रवक्ते त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणार आहोत या सगळ्या राजकीय चर्चा सुरू करण्याच्या अगोदर खरं तर या, या सर्वेच्या संदर्भात सर्वे मला आ, महेश मात्र तुम्हाला आहे की जी एकूण सर्वेची ही जी पद्धती आहे जी कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीच्या संदर्भात आणि त्यातूनही गेल्या शंभर दिवसामध्ये हा सर्वे आपण केलेला आहे अपेक्षा खूप उंचावल्या आहेत लोकांच्या आणि त्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला असं दिसतंय का की अशा प्रकारचं सर्वेक्षण जे आहे ते आपण त्याला फिफ्टी फिफ्टी म्हणायचं की सिक्स सिक्स्टी फोर्टी म्हणायचं नाही याच्यामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वाची आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की लोकसभा निवडणुकीमध्ये जे निकाल लागले होते त्या निकालांमध्ये तरुणांचा खूप मोठा सहभाग होता तरुणांनी वेगळ्या अपेक्षेने नवीन सरकार येण्यासाठी मतदान केलं होतं आणि तीच अपेक्षा इथे या सर्वेक्षणामध्ये जास्त प्रमाणात प्रतिबिंबित झालेली आपल्याला पाहायला मिळते आत्ता ज्या पद्धतीने डॉक्टर मुनगेकर यांनी या संपूर्ण सर्वेक्षणाचा ॲनालिसिस केलेला आहे तर त्यांची पक्षीय भूमिका म्हणून मी एक वेळ ते समजू शकतो परंतु एकूण मनाचं जे प्रतिबिंब याच्यात बघायला मिळतं त्यावरून असं लक्षात येतं की सहासष्ट टक्के लोकांपे लोकांना ज्यांनी या सर्वेक्षणामध्ये असं मत व्यक्त केलं आहे की त्यांना एकूणच मोदी सरकारची शंभर दिवसातली जी कारकीर्द आहे ती समाधानकारक वाटते जर आपण तांत्रिक पद्धतीने याच्याकडे जर बघितलं तर एकूण बघितलं तर शंभर दिवस म्हणजे साधारणतः तीन महिने एका सरकारला बारीपणचे साठ म्हणजे साठ महिने कालावधी मिळतो काम करण्यासाठी त्यातले तीन महिने म्हणजे एकूण त्यांच्या कालावधीचे फक्त पाच टक्के भाग आहे तर या पाच टक्के भागावर आपण जर संपूर्ण त्याचा अनालिसिस करायला गेलो किंवा दूषणं द्यायला गेलो तर ते अन्यायकारक ठरेल असं मला वाटतं त्यामुळे सर्वसामान्य माणूस या संपूर्ण सर्वेक्षणाकडे कसं बघतो त्याचं मूल्यमापन जरा तटस्थ पद्धतीने झालं पाहिजे मुंडगेकर सुद्धा या मताशी सहमत होतील असं मला वाटतं नक्की आपण आपण मुंडगेकर आणि माधव भंडारी यांना पण प्रश्न विचारणार पण सतीश मराठे आपल्या सोबत आहेत सतीश मराठे तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न विचारायचा की एकतर खूप मोठ्या अपेक्षा होत्या म्हणजे अगदी डोंगरा एवढ्या अपेक्षा सगळ्या देशाच्या होत्या आणि त्या अपेक्षा उंचावलेल्या होत्या या सरकारने ज्या वेळेला सरकार बसलं त्यावेळेला सर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतं शंभर दिवसामध्ये सरकारचं मूल्यमापन करणं हे खूप घाईघाईचं आहे की योग्य आहे कुठेतरी मूल्यमापन करण्याची पद्धती किंवा एक, एक अकाउंटेबिलिटी सरकारकडे आपण त्या निमित्ताने आणतो इट इज म्हणजे इंग्लिश मध्ये म्हणायचं इट इज टू प्रीमॅच्युअर आणि अमेरिकेत करतात शंभर दिवसात म्हणून आपल्याकडे करायला लागणं हे तर बिलकुल चुकीचं आहे म्हणून शंभर दिवसात एखाद्या सरकारचं असेसमेंट करणं आणि भाववाडी सारख्या इश्यू वरती जे गेली आठ वर्ष आपल्याकडे अत्यंत कठीण परिस्थिती आहे त्याच्याकडे आपण बघायला लागलो तीन <laughs> <next to> <laughs> तर तीन महिन्यात त्याचं सोल्युशन मिळणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल आणि खरं सांगायचं झालं तर आपल्याकडे भाववाडीचा अनालिसिस रिझर्व्ह बँकेचे भूतपूर्व जे डेप्युटी गव्हर्नर होते डॉक्टर <laughs> गोकर्ण यांनी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटच्या एका ॲन्युअल एका, एका गॅदरिंगमध्ये त्यांनी फार विस्तृतपणे मांडलं होतं की भावढ कशात झाली आहे तर एक सिलेक्टेड सा, पाच सात आयटम्स आहेत आणि ह्या गरजा पूर्ण होत नाहीत आणि शॉर्ट सप्लाय म्हणून हे होते आज देखील तेच फॅक्टर्स आज शाबूत आहेत कुठले आहेत तर दूध आहेत भाज्या आहेत फळ आहेत पल्सेस आहेत एडिबल ऑइल आहे मीट आहे आणि एग्स आहेत जोपर्यंत ह्याच प्रॉडक्शन त्या प्रमाणात वाढणार नाही तोपर्यंत इन्फ्लेशन म्हणून जे आपण म्हणतोय ते कन्झ्युमर प्राइस इन्फ्लेशन जे आहे ते कमी होणार नाही इतर जर का बघितले तर इट इज फेअरली स्टेबल आज साखर असू दे तेल असू दे एडिबल ऑइल असू दे किंवा अन्नधान्य असू दे देज नो शॉर्टेज आणि त्याच्यामुळे इन्फ्लेशन नाही वाढत ही ही सात जी मी तुम्हाला सांगितली त्याचं प्रॉडक्शन वाढणं हे गरजेचं आहे आणि म्हणून इमिजिएट तर काही होणार नाही पण आपल्याकडे त्यांनी जी एका सभेत बोलताना की मोर क्रॉप विथ ड्रॉप बरोबर ही, ही लोकांपर्यंत जाईल ती इम्प्लिमेंट होईल आणि आपल्याकडे फर्स्ट क्रॉपिंग सेकंड क्रॉपिंग थर्ड क्रॉपिंग करायला अनेक ठिकाणी सोय आहे त्याचा विचार केला नाहीये आणि म्हणून जोपर्यंत आपण इरिगेशन मोठ्या प्रमाणावर वाढवत नाही केवळ फर्स्ट क्रॉप नाही तर सेकंड थर्ड क्रॉपिंग आपण करायला सुरुवात करत नाही प्रोडक्शन वाढत नाही तोपर्यंत आपण शकणार नाही इम्पोर्ट इज नॉट दी ओन्ली सोल्युशन अगदी तुम्ही म्हणता की आयात आग जे आहे केवळ प्रश्न शेतीची जी शेती उत्पादकता आहे ती सुद्धा वाढायला लागेल आणखी एक मुद्दा मला जोडायला असा वाटतो की इंटरस्टेट मुवमेंट ह्या आयटम्सची फ्रीली होण्याची गरज आहे एकीकडे आपण सगळ्या ठिकाणी म्हणतोय एपीएमसी चे कायदे जे आहेत ते आपण दूर करावे फ्री मुवमेंट ऑफ एग्रिकल्चरल प्रोड्यूस व्हावं असं म्हणतोय आणि काल बंगालनी बटाटे बंगालच्या बाहेर जाऊन देणार म्हणून <laughs> त्यांनी सांगितलंय आता हे कुठल्या याच्यात बसतं हा नॅरो पोलिटिकल अँगल घेऊन जर का देशातली राजकीय नेते काम करायला लागले तर हा प्रश्न सोडवायला अधिक बिकट होईल आणि ते ज्या ज्या आपल्याला त्याच्यातली संख्या दिसते की महागाई नियंत्रणात आले म्हणणारी केवळ एकतीस टक्के माणसं आणि नियंत्रणात नाही किंवा जैसे ते असं म्हणणारे अडतीस आणि सत्तावीस टक्के एकूण जनमत दिसते त्यामुळे अर्थातच माधव भंडारी तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की एकीकडे आपण तीन प्रश्न घेतले होते एक महागाईचा प्रश्न ला होताय नक्सलवादाला आळा घालण्याच्या संदर्भात घेतला होता आणि मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये काही का जातीय दंगे किंवा हिंसाचार झाला का हा एक प्रश्न घेतला होता या तिन्ही प्रश्नांच्या अनुषंगाने तुम्हाला या सर्वे मधन या आकडेवारी मधन तुम्हाला त्याच्या तुम्ही काय अर्थ काढता त्याचा एक साधा अर्थ आहे की या तिन्ही प्रश्नांमध्ये मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल नकारात्मक किंवा निराशाजनक मत व्यक्त करणाऱ्यांची संख्या ही वीस टक्के बावीस टक्क्याच्या वर नाहीये आहे जो वर्ग आहे तो एकतर असं म्हणतोय की पाहिजे तो बदल जरी दिसला नसला तरी परिस्थिती बिघडलेली नाही आपण महागाई शंभर दिवसात कमी झाली की नाही याची चर्चा करतो तेव्हा दोन हजार नऊ ला काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये शंभर दिवसात महागाई कमी करू असं आश्वासन होतं त्या शंभर दिवसात महागाई वाढली होती आणि पाच वर्षात काँग्रेसने महागाई कमी करण्याचा प्रयत्न केला नाही या शंभर दिवसामध्ये आपल्याच सर्व्हेनुसार महागाई नियंत्रणात नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या किती आहे तर सत्तावीस टक्के आहे एकोणसत्तर टक्क्यांना महागाई एकतर कमी झाली किंवा ती नियंत्रणात आहे जैसे हे याचा अर्थ नियंत्रणात आहे नियंत्रणात नाही असं किंवा म्हणता येईल जेव्हा ती वाढेल तेव्हा म्हणता येईल तोपर्यंत नाही म्हणता हु, येणार जैसे थ हे म्हणणारा वर्ग जो आहे तो महागाई कमी झाली असं जरी त्याला वाटत नसलं तरी महागाई वाढलेली नाही हे त्याला मान्य आहे त्यामुळे एकोणसत्तर टक्के लोकसंख्या आपण जो सर्वे केला आपल्या पाहणीनुसार एकोणसत्तर टक्के लोकांना महागाईच्या संदर्भात या सरकार काम जे आहे ते असमाधानकारक वाढलेलं नाही एवढं तर आपल्याला मान्य करायला हरकत नाही तुम्ही तुम्ही म्हणताय की किमान कि नियंत्रणात आहे आणि वाढलेलं नाहीये महागाई या संदर्भात पुन्हा एकदा मुंगेकर सर तुम्हाला आपला सर्वे नक्की सर सर्व पाहणी सांगते नक्की पाहणी सांगते नक्की पण मुंडेकरांना मान्य नाहीये आहे मुंडेकरांना मान्य नाहीये आहे मुंडेकर मुंडेकरांना त्यांना मान्य असणं स्वाभाविक आहे त्यांना मी याच्यामध्ये आता माधव भंडारी माझे पण मगाशी माधव भंडारेंनी काय काय बोलायची चर्चा तर ऐका एक मगाशी मगाशी जी सतीश मराठेने जी चर्चा केली ती माधव भंडारेंनी मला वाटत नीट ऐकायला हवी होती महागाई पूर्णपणे नियंत्रणाखाली आणणं अशा प्रकारची अपेक्षा करणं चूक आहे त्यांनी काँग्रेसचा शंभर दिवसाचा जर तो प्रश्न गैरलागू आहे तर लोकांना काँग्रेस नको म्हणून तुम्हाला बीजेपीला सरकारला सत्तेवर आणलं आता परत नाही स्वीकारतो ना स्वीकारतो बोला मला माहिती आहे मी आहे भंडारी साहेब तांत्रिक गोष्टी चर्चा पण करूया नको तुम्ही जे म्हणता की इथे महागाई जैसे थे आहे म्हणजे बिघडलेली नाही ह्याचा अर्थ काय होतो ह्याचा अर्थ लॉजिकली असा होतो पेशंटला टी बी झालेले आहे परंतु त्याचा रोग त्याचा आजार वाढलेला नाही व्हॉट आर यू टॉकिंग अबाऊट सतीश मराठे जे ते बरोबर आहे की इथे डिमांड सप्लाय गॅप आहे आणि अशी महागाई महिन्याभरामध्ये तीन महिन्यामध्ये आटोक्यात आणणं शक्य नाही प्रश्न असा त्या दिशेने मोदी सरकारने पावलं काय उचलली मग मात्र असं म्हणाले की ती शंभर दिवसामध्ये मी सुरुवातच जी केली की कोणत्याही सरकारला शंभर दिवसामध्ये असं म्हणाले की मुनगे करणे चाळीस मिनिट चाळीस वर्ष मी अर्थशास्त्र समजनात घातली तरी ते समजलं असं माझं म्हणणं आहे मी चर्चा सुरू केली की शंभर दिवसामध्ये जादूची दिशा काय घेतली यांनी सरकारने ठीक आहे दिशा काय घेतली आपण आपण बघूया मुंडगेकर सर दिशा काय घेतली हे आपण आहोत आणखीन काही प्रश्न आहेत आपण त्या प्रश्नांकडे सुद्धा येणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत शंभर दिवसांचं रिपोर्ट कार्ड मोदी सरकारनं गेल्या शंभर दिवसात काय कमावलं काय गमावलं हे आपण एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून समजून घेतलंय एन नेटवर्क आणि टुडे चाणक्य यांच्या माध्यमातून हा सर्वे केलेला आहे भारतव्यापी हा सर्वे आहे आणि या सर्वेमध्ये आपण इतर जे काही प्रश्न विचारलेत ते आपण पाहणार आहोत युपीएनं नेमलेल्या राज्यपालांची बदली किंवा उचलबांगडी योग्य आहे का हा एक प्रश्न आपण विचारला होता या प्रश्नामध्ये हो लोक काय म्हणतात पाहूया हो ही उचलबांगडी योग्य आहे असं चाळीस टक्के लोकांचं म्हणणं आहे एकतीस टक्के जनतेचं म्हणणं आहे की नाही ही उचलबांगडी योग्य नाही घटनात्मक ज्ञान नाही असंही काही पंधरा टक्के लोक म्हणत आहेत आणि सांगू शकत नाहीत असं जवळजवळ चौदा टक्के लोक म्हणत आहेत पुन्हा एकदा जर बघितलं की युपीएनं नेमलेल्या राज्यपालांची बदली किंवा उचल बांगडी योग्य आहे का त्याला जवळजवळ चाळीस टक्के जनतेनं योग्य आहे असं म्हटलेलं आहे आणि नाही असं एकतीस टक्के जनतेचं म्हणणं आहे पुढचा प्रश्न आपण जर बघितला प्रश्नामध्ये काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद नाकारणं योग्य आहे का हा प्रश्न विचारला गेला या प्रश्नाचं उत्तर जनता काय देते आपण बघूया हो विरोधी पक्षनेतेपद नाकारणं योग्य आहे असं चव्वेचाळीस टक्के जनतेचं म्हणणं आहे आणि नाही असं तीस टक्के जनता म्हणते घटनात्मक ज्ञान नाही असं सतरा टक्के लोक म्हणत आहेत सांगू शकत नाही असं नऊ टक्के लोक म्हणत आहेत एकूण या दुसऱ्या प्रश्नाला सुद्धा जवळजवळ चव्वेचाळीस टक्के लोकांनी हो असं उत्तर दिलेलं आहे म्हणजे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला नाकारणं योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपण पुढचा प्रश्न बघूया या पुढच्या प्रश्नामध्ये देश उभारणीच्या मुद्द्यावरती मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन जात आहेत का हा जर का आपण अंदाज घेऊ बघितला तर या अंदाजामध्ये लोक काय म्हणतात आपण बघूया की हो चोपन्न टक्के असं लोकांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना सर्व राज्यांच्या म्हणजे सर्व पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना सर्वसमावेशक पद्धतीनं सबका साथ अशा भूमिकेतनं मोदी त्यांना बरोबर घेऊन चालले आहेत चोपन्न टक्के लोक हो म्हणत आहेत आणि नाही असं पंधरा टक्के लोकांचं म्हणणं आहे माहीत नाही चौदा टक्के लोकांचं म्हणणं आहे एकूण ही जर परिस्थिती बघितली तर पुन्हा एकदा या काँग्रेस आणि भाजपच्या नात्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात नेमकं काय घडतंय पुन्हा एकदा माधव भंडारी भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत माधव भंडारी ही जी चर्चा होती आपण खर तर आधी हे दोन तीन प्रश्न बघितले त्याच्यानंतर हे तीन प्रश्न बघितले खूप चर्चा गेल्या काही काळात शंभर दिवसात झालेली आहे आणि खास करून काँग्रेसला एक सापत्न भावाची वागणूक मिळते भाजपकडनं असं जे म्हटलं जात आहे त्याबाबत तुम्हाला काय म्हणायचंय खरं जनता जनता तुमच्यासाठी अनुकूल आहे जनतेने त्यांचं मत दिलेलं आहे तुमचं मत काय जे जनतेच मत आहे ते तेच आमचं मत आहे आणि काँग्रेसला सापत्ना भावाची वागणूक देण्याचा मुद्दा आला कुठे लोकांनी त्यांना मतं दिली नाही लोकांनी त्यांना निवडून दिलं नाही त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेता पद मिळालं नाही त्याच्यात आम्ही ता देणारे किंवा न देणारे कोण जी काही कायदेशीर घटनात्मक तरतूद आहे त्याप्रमाणे निर्णय झाला आणि आपण आज हा प्रश्न एवढ्या पोटतिडिकीने विचारला विचारता आहात काँग्रेसच्या राजवटीमध्ये राजीव गांधींच्या काळात आणखी त्यानंतरच्या काळामध्ये अनेक वेळेला विरोधी पक्ष नेतेपद हे कुणालाच दिलं गेलं नाही चौऱ्याऐंशी मध्ये दिलं गेलं नाही एकोणनव्वद मध्ये दिलं गेलं नाही त्यामुळे हा काही नवा विषय नाहीये सत्ताधारी पक्षाच्या मतानुसार निर्णय इथे होत नाही तर जी घटनात्मक तरतूद आहे त्यानुसार निर्णय होतो आणि घटनात्मक तरतुदीनुसार निर्णय झाला त्याला कोण काय करणार नक्की पण तुम्ही तुम्ही म्हणताय की तुमी, तुमी कि, आ, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या घटनात्मक आहेत आहे का सर, सर, की घटनात्मक आहे ही तरतूद जी काही आतापर्यंत ज्या पद्धतीनं म्हणजे राज्यपालांच्या संदर्भातला विषय असेल किंवा अगदी विरोधी पक्षनेते पदाच्या संदर्भातला विषय असेल काँग्रेसला ते पद न मिळणं हे घटनात्मक दृष्ट्या योग्य वाटतंय का तुम्हाला, तुम्हाला दोन गोष्टी मी त्या स्पष्ट गोष्ट करू इच्छितो पहिली गोष्ट की एकोणीशे चौऱ्याऐंशी साली राजीव गांधी सत्तेवर आल्यानंतर त्यावेळेला बी जे पीला फक्त दोन जागा मिळाल्या आणि काँग्रेसला चारशे चौदा जागा मिळाल्या तेव्हा सर्वात मोठा पक्ष तेलगू देसम पार्टी होती आणि तेलगू देसम पार्टी हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे काँग्रेसने तेलगू देशमला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मान्यता द्यायला हवी होती असं माझं स्वतःचं मत आजही आहे त्यांच्याविषयी गैरसमज भंडारींचं केवळ दाखवण्याचं कारण नाही दुसरा मुद्दा कशाच्या आधारे माधव भंडारी असं म्हणतात घटनात्मक तरतूद कोणत्याही प्रकारची तरतूद पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट म्हणजे लोकप्रतिनिध्व कायदा भारतीय राज्यघटना ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एकूण लोकसभेच्या सभासदांच्या दहा टक्के जागा मिळाल्या तरच त्यांना विरोधी पक्षपद देता येतं अशा प्रकारचा घटनात्मक कुठेही मुद्दा नाही हे माधव भंडाऱ्यांच्या मी निदर्शनास आणू देऊ इच्छितो हा पूर्णपणे निर्णय सरकारी पक्षाचा नाही हा निर्णय सत्तारी पक्षाचा नाही भंडारी साहेब हा निर्णय पूर्णपणे लोकसभेच्या स्पीकर्सच्या अधीन आहे माझा मुद्दा फक्त एवढा आहे ते विरोधी पक्ष नेतेपद तुम्ही काँग्रेस त्याला देऊ देत किंवा नको देऊ देत प्रश्न असा आहे उद्या लोकपालाची निवडणूक जी होईल त्या लोकपालाच्या निवडणुकीच्या वेळेला कारण लोकपालाचा कायदा जेव्हा झाला तो कायदा लिहिताना मी ज्युडिशियल आणि जी लॉ कमिटी होती जस्टिस त्याचा मी सभासद होतो आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षपदाचा नेता म्हणजे लीडर ऑफ द ऑपोजिशन पार्टीचा प्रमुख जो असेल तो अटला पाहिजे अशा प्रकारची तरतूद केलेली होती सर्वोच्च न्यायालयाने तशा प्रकारची विचारणा केलेली आहे त्याचं उत्तर काय द्यायचं असेल देतील पण एकच सांगू इच्छितो दहा टक्के जागा असल्या पाहिजेत लोकसभेच्या एकूण जाग्यांच्या तरत देता येतं असा कुठल्याही प्रकारचा घटनात्मक विधी लिखित नाही हे कृपया भंडारे साहेबांनी लक्षात घ्या एवढीच माहिती मला वाटतं याची कल्पना असावी माधव भंडारींना पण त्याही पेक्षा महत्वाचा बोला 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 माधव भंडारी त्यांना घटनात्मक विधी लिखित त्यांना काय दिसतंय मला माहित नाही भारताच्या मत दिलं लोकसभेच्या सभापतींनी लोकसभेच्या सभापतींनी सगळे कायदे आणि सगळ्या तरतुदी तपासून जो निर्णय दिला तो निर्णय घटनेला धरून नाही असं जर मुंडगेकरांना वाटत असेल तर ते जे न्यायालयात गेले ते लोकपाला मुद्द्यावर कशाला गेले न्यायालयात जाताना हे घटना घटनेच्या विरोधात म्हणून का नाही गेले आणि मुंडगेकरांसारखे विद्वान तिथे असताना घटनेच्या या तरतुदीकडे दुर्लक्ष का केलं त्यांनी पण एक एक मुद्दावर एक मुद्दावर तो महेश मात तुम्हाला प्रश्न विचारायचा की जो विरोधी पक्षांमध्ये एक निर्णायकी अवस्था आलेली आहे त्या अवस्थेमुळे जे म्हटलं जातंय की लोकशाहीचं नुकसान होणार आहे लोकशाही प्रक्रियेचं नुकसान होणार आहे त्याबाबत कुठेतरी भाजपानी एक आता मोठ्या भावाची का 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 जी काही भूमिका आहे ती लोकसभेमध्ये घ्यायला काय हरकत होती मला स्वतःला मगाशी भंडारी साहेब आणि साहेब तुमच्याकडे म्हणणं जरा पूर्ण करू द्या एक नागरिक म्हणून जेव्हा या प्रश्नाकडे बघतो तेव्हा मला असं वाटतं की संसदीय परंपरा जी आहे ही संसदीय परंपरा आपल्याकडे कधी नव्हे ती अशी वेगळ्या पद्धतीने फुलून आलेली या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाली लोकांनी आपला मताधिकार अत्यंत वेगळ्या पद्धतीने सक्षम पद्धतीने वापरून एक स्थिर सरकार गेल्या म्हणजे जवळपास तीन दशकाहून अधिक काळ या देशामध्ये दे स्थिर सरकार नव्हतं ते स्थिर सरकार या निमित्ताने मोदींच्या एकूणच प्रभावी व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं जर ते स्थिर सरकार आलेलं आहे तर मग विरोधी पक्षनेतेपद जे आहे हे जर त्या प्रमुख पक्षाला दिलं तर इथे काय वेगळा मोठा कलह झाला असता असं मला वाटत नाही कारण त्यांचं पक्षीय बलाबल भल जर आपण बघितलं तर का काँग्रेसची अवस्था अत्यंत दुर्बळ झालेली आहे आणि त्या सगळ्या याच्यामध्ये जर थोडाफार मोठेपणा जर दाखवला असता तर आपली संसदीय परंपरा एकूणच जागतिक पटलावर वेगळ्या पद्धतीने उठून दिसली असती आणि देशातलं जे राजकीय वातावरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने झालेलं पाहायला मिळालं असतं अशा पद्धतीने वाद किंवा चर्चा या तिथे न्यायालयीन पातळीवर जेव्हा जाते तेव्हा आपल्या संपूर्ण जे लोकनियुक्त जी संसदीय प्रणाली आहे यांनी याचा विचार करण्याची गरज आहे मला वाटतं भंडारी तुम्हाला काहीतरी बोलणारे साहेब मात्रे साहेब असं 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 भाजप करणार नाही हा हा जो जो मुद्दा जो मुद्दा भारत उपस्थित आहे हा जो मुद्दा आपण मंदार उपस्थित केलात आणि मात्रेनी सुद्धा ज्याला पुष्टी दिली त्या दोन्ही गोष्टींमध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या देशातल्या जनतेने काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणून सुद्धा स्वीकारलेलं नाही आणि विरोधी पक्ष नेतेपद देणं म्हणजे एक लाल दिव्याची गाडी देणं प्रोटोकॉल देणं या पलीकडे विरोधी पक्ष नेतेपद मिळाल्यामुळे काँग्रेस काय करणार होती हे मला काही समजलेलं नाही ते पद न मिळता सुद्धा काम करत आहेत आमच्याकडे अनेक वर्ष पद नव्हतं तरी सुद्धा आम्ही विरोधी पक्षाचं काम करत होतो आता आणि आम्ही कधी मागायला नाही आलोकडे नाही कधीच बघायला आलो नाही ज्या ज्या वेळेला आम्हाला विरोधी पक्ष पक्षनेता पद मिळालं त्या त्या वेळेला आमच्याकडे संख्या होती म्हणून द्यावा लागला नक्की नक्की म्हणजे माधवंड आम्ही कधी विरोधी पक्ष नेते पद आम्हाला द्या हे मागायला गेलो नव्हतो आमच्याकडे संख्या होती म्हणून आम्हाला मिळालं एक एक मुद्दा प्रघात आहे आणि इथे काय मोठा भाऊला अनुभव असं काही नसतं एक एकच मिनिट माधव भंडारी प्रघात नाही मी म्हणूनच सांगितलं म्हणूनच मगाशी सांगितलं की गेल्या पासष्ट वर्षामध्ये काँग्रेसने हा प्रघात कधी निर्माण केलेला नाही त्यामुळे हा प्रघात पाळण्याचा मुद्दा उद्भवत नाही नाही मुळात मुळात हाच मुद्दा आहे सतीश मराठे तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की लोकशाही आहे हे आपण बऱ्याचदा आता येणाऱ्या काही गेल्या शंभर दिवसात पण मोदींची अनेक वक्तव्य किंवा अनेक वेगवेगळ्या भूमिका ज्या अपेक्षित नव्हत्या त्या भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेल्या आपण बघितलेल्या आहेत अशा वेळेला कुठेतरी एक विरोधी पक्ष म्हणून जे एक इन्स्टिट्यूशन आहे जी जी एक प्रकारची प्रणाली आहे ती तिथे असण्यासाठी तिथे निर्णायकी अवस्था नसण्यासाठी म्हणून लोकशाहीला पोषक असा निर्णय घ्यायला काय हरकत होते अनफॉर्च्युनेटली आपल्या देशातलं राजकीय वातावरण इतकं गढूळ झालेलं आहे की आपल्या देशात जातीयतेनी भाषेनी प्रांतवादानी डिव्हिजन्स आहेत एक नवीन पॉलिटिकल या देशात गेल्या पंचवीस तीस वर्षात अधिक वाढलंय आणि अशा गढूळ वातावरणात तुम्ही ज्या प्रकारची उदात्त भावना ठेवावी काँग्रेसनी बीजेपीनी असं आज देशात वातावरण नाही हे वातावरण पहिलं निर्माण होणं ही आज काळाची गरज आहे आणि ते झाले जर का झालं कुठेतरी हा देश चालवत असताना hmm. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष hmm. नॅशनल इश्यूज वरती एक कन्सेन्सच्या रूपाने पुढे येतील हे जेव्हा आपल्याला दिसेल तेव्हा हे प्रश्न पुढे येतील असं मला वाटत नाही आजच्या परिस्थितीत जे झालंय हे असंच होणार जोपर्यंत गढूळ वातावरण सुधारत नाही तोपर्यंत अच्छा पण हे अर्थातच म्हणजे ज्या ज्या पद्धतीनं जे मॅन्डेट दिलेलं आहे जे माधव भंडारी तुम्हाला असं वाटत नाही आहे का या हा सगळा अर्थ हा जो काही कौल तुम्हाला मिळालेला आहे त्या कौल त्या कौल मिळण्याच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी ही सुरुवात जी आहे जे म्हणतात की गढूळ वातावरण झालेलं आहे गडूळ वातावरण झालं असेल तर त्या वातावरणाला सुधारण्याची जबाबदारी सुद्धा तुमच्या सरकारची नाही आपण परत आप एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की सतीश मराठे जे गडूळ वातावरण सांगतायत ते गेल्या पासष्ट वर्षात काँग्रेस आणि त्यांच्या जोडीला वावरणारे डावी मंडळी यांनी निर्माण केलेलं गढूळ वातावरण आहे ते स्वच्छ करण्याची सुरुवात आता झाली आणि त्याला काही वेळ लागणार ज्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा आपण विचारात घेता आहात त्याच्यामध्ये विरोधी नेतेपद हा काही कुठला पद्मश्री पद्मविभूषण नाहीये की ते त्याला सन्मान देऊन टाकला असं नाहीये ती एक कायदेशीर तरतूद आहे कायदेशीर तरतुदीनुसार जे व्हायला पाहिजे ते कायदेशीर तरतुदीनुसारच व्हायला पाहिजे काँग्रेसने जर ती कायदेशीर तरतूद पाहण्याचे सुद्धा कष्ट घेतले नाहीत तर ते कुठल्या आधारावरती आज विरोधी पक्षनेते पद मागायला जातात खरं म्हणजे त्यांना जनमताने जो कौल दिला ते जनमताचा अपमान करता येत ते ठीक आहे आपण खरं त्यांच्याकडून अपेक्षा होती जर त्यांना गढूळ वातावरण सुधारायचं होतं तर त्यांनी हे करायला होतं की काय विरोधी पक्षनेते वगैरे न मागता त्यांनी विरोधी पक्षाकडून प्रामाणिकपणे काम करायचं आणि सरकारवरती जर त्यांनी अंकुश ठेवायचं काम केलं असतं तर जनतेने हे, हे विरोधी पक्षनेतेपद नसताना सुद्धा सरकारवर अंकुश ठेवता येऊ शकतो हा, हा अंकुश ठेवता येऊ शकतो का हेही आपण तपासणार आहोत पण जनमत पुन्हा एकदा काय आहे शंभर दिवसानंतर जनतेनी त्यांच्या ज्या अपेक्षा ज्या होत्या त्या अपेक्षांची पूर्ती झाली आहे का हे सुद्धा आपण बघणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर शंभर दिवसांचं रिपोर्ट कार्ड आपण समजून घेतोय नेमकं काय केलंय मोदी सरकारने गेल्या शंभर दिवसामध्ये आणि या शंभर दिवसांच्या मधल्या ज्या काही अपेक्षा होत्या जनतेच्या अपेक्षा होत्या सामान्य माणसाच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्यात का किमान त्या अपेक्षांच्या अवतीभोवतीची जी आशा आहे ती आशा अजून जिवंत आहे का हे आपण बघतोय आणि अर्थात हा जो कार्यक्रम आहे तो उद्या सुद्धा आपण सुरू ठेवणार आहोत अशाच प्रकारे सर्वेमधले जे इतर प्रश्न असणार आहेत ते प्रश्नसुद्धा तुमच्यासमोर आम्ही घेऊन येणार आहोत जे शंभर दिवसांचं रिपोर्ट कार्ड आहे जो आपण एकूण सर्वेक्षण केलेलं आहे त्या सर्वेक्षणामधला पुढचा प्रश्न आपण घेऊया मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचं मूल्यमापन कसं कराल असं ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला खूप चांगलं असं हे धोरण आहे असं बावीस टक्के लोकांचं म्हणणं आहे चांगलं असं सत्तेचाळीस लोकां टक्के जनतेचं म्हणणं आहे साधारण आहे असं बारा टक्के म्हणतात वाईट आहे असं दहा टक्के म्हणतात आणि माहीत नाही असं नऊ टक्के म्हणतात चांगलं सत्तेचाळीस टक्के आणि खूप चांगलं बावीस टक्के इतकं साधारणतः आपल्याला इथे टक्केवारी दिसते आहे या मूल्यमापनामध्ये टुडे चाणक्य आणि आय बी नेटवर्कचा हा सर्वे आहे या सर्वेमध्ये पाकिस्तानशी चर्चा थांबवण्याचा निर्णय योग्य आहे का हा प्रश्न ज्या वेळेला विचारला प्रश्ना जव जव हो है। है प्रश्ना आ, या प्रश्नाचं उत्तर आपण बघतोय चोपन्न टक्के जवळजवळ नागरिकांचं म्हणणं आहे की हो पाकिस्तानची चर्चा थांबवण्याचा निर्णय हा योग्य आहे नाही असं वीस टक्के म्हणतायत माहीत नाही असं सोळा टक्के म्हणतायत आणि सांगू शकत नाही असं दहा टक्के जनता म्हणते एकूण हे जर का आपण प्रश्न बघितले तर या प्रश्नांचा नेमका काय अर्थ निघतोय ते आपण पुन्हा एकदा तपासणार आहोत आपल्यासोबत सतीश मराठे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष सहकार भारतीचे महेश म्हात्रे आयबीन लोकमतचे कार्यकारी संपादक डॉक्टर भालचंद्र मुनगेकर काँग्रेसचे खासदार आणि माधव भांडारी आपल्या सोबत आहेत प्रवक्ते भाजपचे पुन्हा एकदा डॉक्टर भालचंद्र मुनगेकर तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की जे परराष्ट्र धोरणाचं मूल्यमापन आहे त्याबाबत तर अगदी स्पष्टपणे कल दिसतोय जनतेचा कि बऱ्यापैकी जे काही आतापर्यंत मोदींनी परराष्ट्राच्या धोरणाच्या बाबत दाखवलेलं आहे करून दाखवलेलं गेलंय शंभर दिवसामध्ये त्याच्याबाबत समाधान दिसतंय तुमचं तुमचं याबाबतच मत काय या बाबतीमध्ये आतापर्यंत मी काही गोष्टींमध्ये मोदी सरकारच्या बद्दल स्पष्ट मत नोंदवलं आणि ते सांगत असताना काँग्रेसच्या भूमिका काय होत्या तेही मी सांगितलं आणि काय असायला पाहिजे होत्या तेही मी सांगितलं परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत बोलत असताना मोदी सरकारने जे धोरण अवलंबलेलं आहे तेच धोरण काँग्रेसने आतापर्यंत जे धोरण राबवलं त्याच धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो परराष्ट्र धोरणाला कुठल्याही प्रकारची एक नवीन वेगळी दिशा जी त्या देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला नाही ही समाधानाची गोष्ट आहे आणि आतापर्यंत आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काँग्रेसने जी, जी, जी भूमिका स्वीकारलेली होती किंवा गेल्या दहा वर्षात युपीएने जी भूमिका स्वीकारली होती तीच भूमिका ते पुढे घेऊन जात आहेत ही समाधानाची गोष्ट आहे एक मुद्दा मात्र मी या ठिकाणी प्रामुख्याने नोंदवतो असा की पाकिस्तानच्या बद्दलचा डायलॉग केवळ काश्मीर मधल्या अत्यंत हाताच्या बोटावर मोजण्यात येतील अशा प्रकारच्या मोजक्या मुठभर लोकांनी लोकांना पाकिस्तानच्या हायकमिशनरने आपल्या ऑफिसवर बोलवून घेतलं म्हणून मोदी सरकारने सेक्रेटरीच्या पातळीवर होणारी चर्चा बंद केली ही जी भूमिका घेतली पाकिस्तान डायलॉग तोडण्याची ती मोदी सरकारने फार मोठी चूक केली असं माझं स्वतःच म्हणणं आहे एकच एक, एक मिनिट मला एक। मला महेश मात्र तुम्हाला हा प्रश्न तुम्ही जे आता आ, मुंगेकर सर म्हणाले त्या त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे डायलॉग आणि डायलिमा ही सगळी परिस्थिती म्हणजे काँग्रेसची पण होती असं म्हणता येईल भाजपची सुद्धा तीच परिस्थिती असं म्हणता येईल नाही आता, आता ना, मुंगेकर सर ज्या पद्धतीने म्हणत की सरकार जरी बदललं म्हणजे पक्ष जरी बदलला शासन शासनाचं नेतृत्व करणारा तरी परराष्ट्र धोरण तेच राहतं त्यामध्ये अनेक बदल होण्याची अपेक्षाच आपण करू शकत नाही कारण परराष्ट्र धोरण हे सातत्याने सरकारची एक भूमिका असते त्यामुळे आता ज्या पद्धतीने मुनगेकरांनी सांगितलं की पाकिस्तानच्या संदर्भातचा त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय त्यांना योग्य वाटत नाही ती त्यांची भूमिका म्हणून मी समजू शकतो परंतु एक कणखरपणे आपल्या शेजारी राष्ट्राला ज्या शेजारी राष्ट्रातून दहशतवाद भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पसरवला जातो त्याला एक समज देण्याचा किंवा स्वतःची एक वेगळी भूमिका त्यांनी जी घेतलेली आहे त्याचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे त्याच्या जोडीला मला आणखीन एक महत्वाचा मुद्दा इथे मांडावा असा वाटतो जपानची भेट ज्या पद्धतीने घासते आता तुम्ही लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय पटलावर आपल्याला एकीकडे पाकिस्तानशी आपण झुंजतोय दुसरीकडे चीन सातत्याने घुसखोरी करतोय डॉक्टर मनमोहन सिंग सरकारने त्याचा चांगल्या पद्धतीने अनुभव घेतलेला आहे तर जपानशी जवळीक साधून मोदी सरकारने ज्या पद्धतीने चीनवर एक वेगळ्या प्रकारचं दडपण आणलेलं आहे दबाव आणलेला आहे तर एकीकडे एक पाकिस्तानशी चर्चा थांबून अमेरिकेला स्पष्टपणे इशारा दिलेला आहे तर अशा पद्धतीने एक वेगळ्या प्रकारचं आक्रमक परराष्ट्र धोरण इथे मोदी सरकारने आणलेलं दिसत असताना मुंडगेकर सर जर त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघत असतील तर त्यांनी हे प्रिज्युडायसेस जरा सोडले पाहिजेत कारण एक वेगळा पर्व आपल्याला भारतामध्ये सुरू झालेलं दिसत एक नक्की नक्की म्हणजे तुम्ही तुम्ही म्हणता की एक, 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 एक वेगळं एकदा माझ्यावर तुम्ही असा व्हॅल्यू जजमेंटचा आक्षेप करू नका तुम्हाला जे काय म्हणायचं असेल ते तुम्ही म्हणा पण तुम्ही माझ्या हेतूच्या विषयी कृपया चॅलेंज करू नका म्हणजे मी म्हणेन ते प्रोज्युड्युसेस आणि तुम्ही म्हणाल ते वस्तुनिष्ठ दिस इज अब्सुल्युटली रॉंग जजमेंट मी जयमेंट मला नाही नाही एकच मिनिट हा 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 जो मुद्दा आहे ज्याच्यामध्ये एक जो मुद्दा आला की मला पुन्हा सतीश मराठे तुम्हाला आहे की सकारात्मक आहे की आक्रमक आहे म्हणजे तुम्ही तुम्ही कसं बघता या परराष्ट्र धोरणाकडे हे सकारात्मक आहे की आक्रमक आहे एखाद्या कॉर्पोरेट मध्ये मॅनेजमेंट चेंज होते जेव्हा चेंज होतो तेव्हा दोन पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जात इज ए कंटिन्युटी अँड ऑल्सो देर इज अ चेंज म्हणून फॉरेन पॉलिसी आपली जुन्या सरकारची होती आत्ताची काय आहे देर कॅनॉट बी ए टर्न आणि म्हणून देर इज नो युटर्न पण एम्फोसिस हा चेंज मध्ये दिसतोच आहे आपल्याला पाकिस्तानशी बोलण्याचा विषय असेल किंवा नेपाळशी ज्या पद्धतीने डायलॉग केला मोदींनी किंवा भूतान मध्ये त्यांनी डायलॉग केला आता जपानमध्ये करतायत मध्ये सुषमा स्वराज जाऊन आणि तीन डेलिगेशन श्रीलंकेत mm -hmm. जाऊन आलं आता mm -hmm. एक पंधरा वीस दिवसापूर्वी ह्या सगळ्या ह्याच्यातनं देर इज कंटिन्युटी अँड ऑल्सो चेंज अच्छा हे hey, मान्यच करायला मान्य करायला लागेल पुन्हा एकदा अगदी कमी वेळेत दीड दोन मिनिटं आपल्याकडे आहेत कार्यक्रमामध्ये मा माधव भंडारी तुम्हाला या संदर्भामध्ये नेमकं जे आतापर्यंतचं परराष्ट्र धोरण आहे पाकिस्तान असेल अगदी खाली श्रीलंका असेल या संदर्भात जे काही वाद मधल्या काळामध्ये झाले पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आता जो डंका एक प्रकारचा जो नाद भारताचा निनादलेला आहे जपानमध्ये आपण बघितलेला आहे अगदी ड्रम सुद्धा प्रोफेशनली त्यांनी वाजवलेलं आपण बघितलेलं आहे काय तुम्हाला वाटतं या सगळ्या याच्यातनं नेमकं काय मिळवणार आहोत आपण पंतप्रधानांच्या जपान भेटीमुळे भारतातल्या गुंतवणुकीला जी चालना मिळाली ती अप म्हणजे ऐतिहासिक आहे आणि जगभरातल्या या क्षेत्रातल्या नियतकालिकांनी आर्थिक विश्लेषकांनी त्याच्यावरती जे भाष्य के केलंय ते मुद्दाम वाचण्यासारखं आहे आपण परराष्ट्र धोरणाबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा या शंभर दिवसामध्ये नरेंद्रभाईंच्या सरकारने जे पुढाकार घेतले त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागतील आणि पाकिस्तानच्या बाबतीत जी भूमिका घेतली ती तर जनमानसाला हवी असलेली भूमिका सरकारने घेतली हे आपल्याला लक्षात येईल आणि ज्या पद्धतीने या सरकारने एक ठामपणा दाखवला खंबीरपणा दाखवला तो ठामपणा तो खंबीरपणा काँग्रेसला आवडणारा नाही पचणारा नाही कारण त्यांची ती मजबुरी आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही पण देशातल्या जनतेच्या भावनांशी सुसंवादी भूमिका सरकारने घेतली आणि त्याचबरोबर या भूमिकेला कोणी आक्रमकही म्हणू शकत नाही या भूमिकेला कोणी फार आक्रमण करत चाललंय रेटत चाललंय असंही नाहीये आपण आपल्या जागेवर खंबीर आहोत आणि आपल्याला ज्या पद्धतीने परराष्ट्र राजकारण करायचं ते आम्ही करू हा स्पष्ट शब्द संदेश पंतप्रधानांनी दिलेला आहे आणि हेच फार मोठं यश आहे जे या देशातल्या जनतेला मनापासून आवडलेलं आहे नक्की आणि ते, ते, ते ती, ती जी सगळी भावना जी आहे जी आशावाद होत त्यातला जो आहे तो किमान या शंभर दिवसांमध्ये त्यांनी टिकवलेला आहे असं म्हणता येईल कारण की हा आशावादच पुढे घेऊन जाणार आहे असं म्हणायला आपल्याला जागा आहे शंभर दिवसांचा अवधी अत्यंत कमी आहे असं मगाशी सतीश मराठे म्हणाले आणि या अवधीमध्ये अधिक खूप काही करण्यासारखं आहे का होतं का हेही आपण तपासलेलं या सर्वेक्षणामध्ये उद्या पुन्हा या सर्वेक्षणाचा जो उत्तरार्ध आहे तो आपण पाहणार आहोत काय नेमकं जनतेचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये तेही आपण बघणार आहोत आता आपण या कार्यक्रमामध्ये आत्तापुरता इथेच थांबूयात नमस्कार